हा चालेल का? नको म्हणतात आवाज येईल. ओके, काय असतं हॅलो व्हॉइस टेस्टिंग 1 2 3 4 5. हॅलो हो नाही आज आपण आपलं हां जाऊ द्या. हॅलो हो हो व्हॉइस टेस्टिंग 1 2 3 4 5. हॅलो 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 सांगा. सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि क्षमस्व. खरं तर अत्यंत अडचणीच्या जागेमध्ये, छोट्या जागेमध्ये आपण सगळे आले आहात. काल आणि परवा मी पुण्यात नव्हतो, प्रवासामध्ये होतो, म्हणून मला काही प्रतिक्रिया वगैरे देता आली नाही. अनेकांचे फोन देखील मी घेऊ शकलो नाही. आणि आज खरं तर पत्रकार संघात जाऊन सगळ्यांना अधिकृत निमंत्रण देऊन तिथेच बोलवायला पाहिजे होतं, पण तितका वेळ नव्हता माझ्याकडे. म्हणून आपण सगळे आलात, आपलं स्वागत आणि परत एकदा व्यक्त करतो. मुद्द्याला मी सदानंद मोरे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. सध्या माझं वय 70 आहे आणि गेले 60 वर्ष मी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्र या गोष्टीमध्ये कार्यरत आहेत. 60 वर्ष म्हणजे तुम्हाला असं वाटेल की काय 10 वर्षापासून? हो, 10व्या वर्षापासूनच. अगदी तपशील सांगत नाही, फक्त हा फॅक्ट म्हणून त्याची नोंद घ्या. आणि मग या संबंधी लिहिलं बोललं खूप ठिकाणी, काय काय चर्चासत्रात भाग घेतले,
ग्रंथ लिहिले आणि महाराष्ट्राने माझं नातं इतकं दृढ झालं की मी आज खात्रीपूर्वक सांगू शकतो की आज मी तिला महाराष्ट्र, मराठी संस्कृती आणि मराठी भाषा यासंबंधी मी जितकं लिहिलेलं आहे, म्हणजे क्वांटिटी वाईज दर्जा तुम्ही ठरवायचा, पानांचा विचार केला तर कुणीही तेवढं लिहिलेलं नाही, कुणीही तेवढं बोललेलं नाही. आणि या गोष्टींची नोंद घेऊन कदाचित गेले 30-31 वर्ष तरी, कमीत कमी 30-40 वर्ष म्हटलं तरी चालेल, वेगवेगळ्या शासनांनी मला याच्याशी संबंधित वेगवेगळ्या समित्यांच्यावरती घेतलं. म्हणजे काय त्याला म्हणतो आपण, साहित्य आणि संस्कृती मंडळावरती मी सभासद होतो, त्याच्यानंतर राज्य मराठी विकास संस्थेवरती सभासद होतो, ग्रंथालय समितीवरती सभासद होतो आणि विश्वकोश मंडळावरती सभासद होतो. म्हणजे संबंधित सगळ्या प्रकारच्या गोष्टींमध्ये मी भाग घेतलेला आहे आणि मला त्याची पूर्ण जाणीव आहे, त्यांची कार्यपद्धती मला चांगल्यापैकी माहिती आहे. आता हे सगळं सांगितल्यानंतर आपण मुद्द्यावरती येऊ. तो मुद्दा कोणता आहे की महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ दरवर्षी महाराष्ट्र शासनासाठी अर्थात एक प्रक्रिया राबवते. कोणती प्रक्रिया? की राज्य वाङ्मय पुरस्कार, ज्यांना आपण यशवंतराव चव्हाणांचं नाव दिलेलं आहे, ते आपण देत असतो. आणि खरं तर माझी पहिली नेमणूक या मंडळावरती अध्यक्ष म्हणून ही फडणवीस आणि म्हणजे ठाकरे सरकार आणि फडणवीस सरकार यांच्या काळामध्ये झाली, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये. त्याच्या आधी मी तेव्हा भाषा सल्लागार समितीचा अध्यक्ष होतो आणि अध्यक्ष असताना मी अतिशय चांगलं अशा प्रकारचं मराठी भाषेचं धोरण कसं असावं यासंबंधीचा अहवाल तयार करून सरकारला सबमिट केलेला आहे. नंतर ते सेना भाजपचं सरकार गेल्यानंतर परत दुसरं सरकार आलं, महाविकास आघाडीचं सरकार आलं, आदरणीय उद्धवसाहेब त्याचे मुख्यमंत्री होते. तर मी त्यावेळेला राजीनामा दिला की मी पूर्वीच्या सरकारने नेमलेलो आहे, मला तुमच्या याच्यात अडथळा आणायचा नाही. म्हणजे असा आणत असेल तर एकदा दिला, दोनदा दिला, त्यांनी तो मंजूर केला नाही. उलट मला पर्सनली सांगितलं, मला त्यांनी पत्र दिलं स्वतः की तुम्हीच पाहिजेत आम्हाला. आणि म्हणून ही जी गोष्ट आहे ती पक्षनिरपेक्ष आहे. ही जी मंडळं आहेत, 2-4 मंडळं महत्त्वाची, तिथला त्यांच्याशी कुठल्याही पक्षाची संबंध नाही. जो अभ्यासक आहे, जो प्रामाणिकपणे काम करतो, त्याला नेमलं जातं. म्हणून दोन्ही सरकारांनी मला नेमलं, मी त्यांचे आभार मानतो, अगोदरच्या सरकारमध्ये आणि नंतरच्या सरकारमध्ये. आता तिसऱ्या सरकारला येऊन जवळजवळ 6 महिने झाले. त्यांनी आत्तापर्यंत या मंडळाला, म्हणजे हे तिसरं सरकार आहे की ज्याच्यामध्ये मी या मंडळाचं काम करतो आहे. आणि मी माझ्या वतीने सांगू शकतो, माझ्या सत्सचिवेक बुद्धीला अनुसरून, की मी मंडळाचं काम चांगलं केलेलं आहे हे तुम्ही व्हेरीफाय करू शकता कुठल्याही मार्गानं. असो, आता मुद्दा कुठे आला सगळ्या याच्यामध्ये, की ते पुरस्कार देताना त्या पुरस्कारामध्ये एक पुरस्कार, ते जे आपले कोवाड गांधी होते आहेत, त्यांच्या एका फ्रॅक्चर फ्रीडम वगैरे वगैरे तपशील माझी आहे तुम्हाला, त्याचा मराठी अनुवाद अनघा लेले यांनी केला, लोकवाङ्मयाचं ते प्रकाशन आहे आणि त्याला पुरस्कार जाहीर झाला. आता या पुरस्कारांची एक प्रक्रिया ठरलेली आहे, एक प्रोसिजर आहे, संकेत आहेत आणि ते गेले कित्येक वर्ष पाळले जात आहेत. कित्येक वर्ष म्हणजे मी तुम्हाला नक्की सांगेन की काहीतरी 80-81 साली अशाच प्रकारे समितीने एक पुरस्कार शिफारस केली होती आणि तो पुरस्कार म्हणजे विनय हर्डीकर यांच्या पुस्तकाला जनांचा प्रवाह चालेला. तो पुरस्कार सरकारने ऐन वेळेला रद्द केला, कारण त्याच्यामध्ये काँग्रेस सरकारच्या विरोधामध्ये काहीतरी होतं, जयप्रकाश नारायणांच्या बाजूने होतं. मला असं होतं की डॉक्टर बार्लिंगे हे त्याचे अध्यक्ष होते त्या मंडळाचे, आणि अंतुले कदाचित मुख्यमंत्री असतील. तर त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी, म्हणजे विचारवंतांनी, पत्रकारांनी, माध्यमांनी त्याच्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली, हा जुना इतिहास आहे. आणि तेव्हापासून मी तुम्हाला सांगतो, आज तागायत सरकारने समितीची जी शिफारस आहे, म्हणजे आपण निवड समिती म्हणतो, ती शिफारस मान्य करूनच सगळं पुढची प्रक्रिया राबवलेली आहे. अशा प्रकारचं कधी झालेलं नाही. त्याच्यामुळं आपण समिती नेमतो, समितीमधले लोक तज्ज्ञ आहेत, विद्वान आहेत, प्रामाणिक आहेत, या गृहितावरती समिती असते आणि त्या समितीने ज्या शिफारसी केलेल्या आहेत त्या शिफारसी मंडळ स्वीकारतं, मंडळाची शिफारस सरकार स्वीकारतं आणि पुरस्कार अशा प्रकारे जाहीर होतात. ही आत्तापर्यंत चालत आलेली प्रथा आहे. आत्तापर्यंत कधीही या संदर्भात खुद्द मुख्यमंत्री किंवा खुद्द या सांस्कृतिक काय म्हणून विभागाचे, म्हणजे भाषा विभागाचे मंत्री हे कधीही याच्यात त्यांनी कोणाशी, मंडळाच्या अध्यक्षांनी त्यांच्याशी चर्चा करावी वगैरे अशी वेळ कधी आलेली नाही. म्हणजे असा कधी कोणाच्या लोकात विचारही आलेला नाही की असं होतं, असं व्हावं वगैरे वगैरे. आणि पुस्तकं हजारोच्या संख्येने असतात, त्यामुळे स्वतः मंडळाचे सभासद किंवा मंडळाचे अध्यक्ष यांना ही सगळी पुस्तकं पाहणं हे फिजिकली अशक्य असतं. या सगळ्या गोष्टी विश्वासावरती चालतात, लक्षात घ्या, एकमेकांच्या आदरावरती चालतात. हे झालं जनरल. आता प्रत्यक्ष कसं होतं माहिती आहे का, की तुम्हाला सांगतो की या जवळजवळ 2-3 फेऱ्या असतात. पहिली जी फेरी असते ना, तिला आपण पात्रता फेरी म्हणतो. तर पात्रता फेरीसाठी एक समिती असते,
की आलेल्या पुस्तकांच्यापैकी कोणत्या पुस्तकांचा विचार करायला पाहिजे बक्षिसासाठी, अशी फेरी असते. तर ती फेरी असते, त्या फेरीनंतर ती पुस्तकं त्या त्या तज्ज्ञांकडे पाठवली जातात वेगवेगळ्या विषयांमधल्या, म्हणजे कादंबरी ते कादंबरी, नाटक ते नाटक वगैरे. मग त्यात प्रौढ वाङ्मय किंवा वगैरे वगैरे तपशिलाचे भाग सांगायची गरज नाही. आणि मग ते जे तज्ज्ञ आहेत ते पुस्तक वाचून त्यातलं एक पुस्तक निवडतात त्या त्या पुरस्कारासाठी. आणि मग त्याच्यावरती मंडळाचा जो अध्यक्ष असतो तो या समितीचा प्रसिद्ध अध्यक्ष म्हणून सही करतो. आणि मग सरकारच्या माध्यमातून ते शेवटी लोकांच्यापर्यंत पोचतं अशी आत्तापर्यंतची प्रक्रिया आहे. आणि हीच प्रक्रिया अबाधितपणे आत्तापर्यंत राबवली गेली. याही वेळेला ही प्रक्रिया अशाच प्रकारे राबवली गेली. आता कसं होतं म्हणजे का, की एकदा तुम्ही समितीला सांगितलं, पहिल्या छाननी समितीच्याकडनं आपल्याकडे आलं, छाननी समितीला कुणीही विचारत नाही, लक्षात घ्या, इंटरफेअर करीत नाही. छाननी समितीने जी पुस्तकं मान्य केली तीच पुस्तकं अध्यक्ष, म्हणजे समितीचे अध्यक्ष मान्य करतात. ते असं म्हणत नाही की हे पुस्तक मला व्यक्तिशः पसंत नाही, मग त्याच्याऐवजी बदला, असं कधी झालेलं नाही. म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि कोणाचाही अडथळा न येताना. आता यावेळेचा जो पुरस्कार आहे ज्याच्याबद्दल वाद निर्माण झाला, त्या पुरस्काराच्या समितीवरती, छाननी समितीवरती, म्हणजे पहिली पायरी बरं का, पहिल्या पायरीवरती ज्यांनी काम केलं ते साहित्य संस्कृती मंडळाशी गेली कित्येक वर्ष संबंधित असणारे लोक आहेत. हे आम्ही तुम्हाला पहिल्यांदा एकूण 2020 दाखवतो. 2020 छाननी बघा, 19 पुरस्कार स्पर्धेसाठी मंडळास प्राप्त झालेल्या पुस्तकांची व प्रवेशकांची पूर्व छाननी करण्यासाठी प्राध्यापक नरेंद्र पाठक, श्री दुर्गेश सोनार व गीतेश शिंदे या तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येत आहे. ही 1920 समिती 19 पुस्तकांच्यासाठी. नंतर 21 पण तसंच झालं. काय तिथं झालं? प्राध्यापक नरेंद्र पाठक, गीतेश शिंदे व अरविंद दोडे यांची समिती करण्यात येते. कारण काय, की त्या पुस्तक छाननीचा गेल्या काही वर्षांचा त्यांना सातत्याने अनुभव आहे याच्याही पूर्वी. त्याच्यानंतर या वर्षीकडे येऊ आपण. 22 गोष्ट आहे. 22 जून 2022 या दिवसा निघालेलं ते पत्र हे आहे. काय निघालं ते? की नरेंद्र पाठक, अरविंद दवडे आणि आर्य आपटे या तिघांची समिती गठित केली. आता त्या समितीकडे सगळी पुस्तकं गेली, ओके, इन्क्लुडिंग हे पुस्तक, आत्ता जे वादग्रस्त पुस्तक ठरलेलं आहे गांधींचं, त्यांनी ती सगळी पुस्तकं छाननी केली. छाननीचा अर्थ काय? ती पुस्तकं पाहिली, वाचली आणि त्यातली कोणती योग्य आहेत ती त्यांनी पुढे निवड समितीला पाठवायला हरकत नाही. आता ह्या म्हणजे पहिली पायरी संपली. आणि या पुस्तकामध्ये त्या तिघांनी केलेल्या शिफारशीनुसार कोवाड गांधी यांच्या पुस्तकाचा समावेश आहे. ओके, म्हणजे पहिल्या फेरीतून आलेलं आहे सगळं आहे. म्हणजे आता एकदा कसं झालं, पहिल्या फेरीत छाननीमध्ये पुस्तकं हे आहेत, ही पात्र आहेत, यांचा विचार करायला पाहिजे. असं जेव्हा पुढे जातं तेव्हा पुढचे लोक स्वतः विचार नाही करत, मग ते मान्य ते गृहित धरून पुढे जातात. त्याप्रमाणे ते लोक पुढे गेले आणि त्यांच्यावरती सगळ्या मंडळांनी आपण विश्वास ठेवलेला आहे. त्यांच्यापैकी एकाला, की ज्यांच्याकडे हे पुस्तक गेलं होतं, त्यांचं नाव श्री गणेश विसपुते, त्यांनी त्या अनुवाद पुस्तकांच्यापैकी या पुस्तकाची निवड केली आणि त्यांनी याला शिफारस केली. आणि ती शिफारस परत आपल्या सालाबादच्या पद्धतीप्रमाणे मी, म्हणजे अध्यक्ष समितीचा आणि मंडळाचा या नात्याने ती मान्य केली. कारण दुसरा विचार करण्याची आत्तापर्यंत कधीही प्रथा नव्हती, कधीही हे नव्हतं. आणि मग त्याप्रमाणे निकाल जाहीर झाला, ओके, आणि सगळीकडं वर्तमानपत्र छापून वगैरे आलं. पुढचा मुद्दा त्यातला असा आहे की त्याच्यावरती काही लोकांनी आक्षेप घेतला, त्या पुस्तकावरती. त्या आक्षेप घेण्यामध्ये मुख्य कोण होते? नरेंद्र पाठक, की ज्यांनी पहिल्या फेरीत छाननी करून हे पुस्तक योग्य आहे, विचार करायला हरकत नाही असं सांगितलं, अशी शिफारस केली. तो पाया आहे आमचा, आमची सगळी इमारत पुरस्कारांची नरेंद्र पाठक यांनी रचलेल्या पायावरती उभारलेली आहे. आता तो पायाच म्हणायला लागला की मी काढून घेतो माझा पाया, अशी प्रक्रिया झाली. आणि मग त्याप्रमाणे हे मला आश्चर्य वाटतं की ज्यांनी शिफारस केली पुस्तकाची तेच म्हणतायत मंडळाला पत्र, सरकारला पत्र लिहून. लक्षात घ्या, काय सांगतायत? की या पुस्तक तीव्र निषेध करत आहेत. जेव्हा ते अखिल भारतीय साहित्य परिषद नावाच्या एका साहित्य संस्थेचे कुठेतरी आहेत, म्हणजे कार्याध्यक्ष वगैरे वगैरे, आणि ते काय म्हणतात बघा, अखिल भारतीय साहित्य परिषद तीव्र शब्दात निषेध करीत आहे या निवडीचा. या पुस्तकाला पुरस्कार देण्याची शिफारस करणाऱ्या समितीचा हेतूही संशयास्पद वाटतो. म्हणजे सुरुवात कुठून झाली? संशयाला यांच्यापासूनच झाली असं म्हणावं लागेल, अनफॉर्च्युनेटली. पुढे काय म्हणतायत ते? त्यामुळं ही पुरस्कार समिती बरखास्त करून तातडीने नवी समिती गठीत करावी आणि कोवाड गांधी यांच्या पुस्तकाला जाहीर झालेल्या पुस्तक पुरस्कार रद्द करावा अशी मागणी साहित्य परिषद करीत आहेत. अशा प्रकारे, आणि इतकंच नव्हे तर शासनाने कारवाई करावी पुरस्कार समितीच्या लोकांच्यावरती, अशा प्रकारची त्यांनी मागणी केली आणि वगैरे वगैरे वगैरे. असा तो जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो मला वाटतं आपल्या पुढे आला पाहिजे.
त्यामुळं याच्यामध्ये प्रोसिजरचा विचार करता साहित्य संस्कृती मंडळाची काहीही चूक नाही आहे. साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षांची काहीही चूक नाही. हे सगळं नरेंद्र पाठक यांच्या पायावरती उभारलेलं आहे की ज्यांनी तक्रार केली आणि या विषयाला वाच्य फुटली. हे फक्त वस्तुस्थिती आपल्याला मला अवगत करून द्यायची आहे, ती मी तुम्हाला अवगत करून दिली. आता बोला. नाही सर, पण त्यांनी आक्षेप थांब थांब हां ठीक आहे, त्यांनी त्याच्यानंतर तो आक्षेप घेतला, त्याच्यानंतर त्याचं मतपरिवर्तन काही झालं असेल केलं असेल त्यांनी, पण ऍज अ बोर्ड किंवा ऍज अ मंडळ तुमची पण काहीतरी, तुम्ही ऑलरेडी तो अवॉर्ड डिक्लेअर केला आहे ठीक आहे, त्याच्याबद्दल न्यूज आलेल्या आहेत, तर परत अशा एका ऍप्लिकेशनमुळे तो अवॉर्ड परत हे करणं नाही. हा सरकार हे बघा बघा, हा निर्णय शासनाचा आहे आणि शासनाचा निर्णयाला एक संस्था साहित्य संस्कृती मंडळी शासनाच्या अंतर्गत काम करणारी संस्था असल्यामुळं शासनाचा निर्णय त्या संस्थेला बंधनकारक आहे. आता इथे मंडळाचा प्रश्नच येत नाही, मंडळाने मंडळाचं काम केलं, शासनाला तो अधिकार आहे त्यांच्या याच्या, म्हणजे आपण म्हणतो ना शासन हे सर्वोच्च अथॉरिटी आहे, शासनाला सार्वभौमता आहे, मग शासनाने तसा निर्णय घेतला तो घेतला. हां, याच्यावर तारीख नाही आहे. पण म्हणजे आता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर असणार आहे ना वगैरे, याच्यावरती नाही. माझ्याकडे जी कॉपी मला याच्यातनं मिळाली त्याच्यावर तारीख नाही आहे. शासनाने निर्णय घेतला होता, तुम्हाला पण मान्य आहे का? कोणता? नाही, माझ्या मानाचा प्रश्न येतो कुठं? मी त्या पिक्चरमध्ये येतच नाही. व्यक्तिशः मी अद्याप जोपर्यंत शासन मंडळाची पुनर्रचना करीत नाही किंवा मी जोपर्यंत राजीनामा देणार नाही देत नाही आणि मला राजीनामा द्यायची काहीही गरज नाही हे लक्षात घ्या, तोपर्यंत मला शासनाचा एक भाग म्हणून मी काही बोलणार नाही त्याविषयी. पण याच्यामध्ये मंडळाची क्रेडिबिलिटी पण कुठेतरी कुठली कशी कशी काय सगळ्या प्रोसेस मधून गेल्यानंतर हां हां गव्हर्नमेंट तो अवॉर्ड कॅन्सल करतोय, तर इथे आपण एवढी जी प्रोसेस केलेली आहे त्याच्या छाननी कमिटी होती आली हो, या सगळ्या प्रोसेसला अर्थ राहत नाही ना मग? हो, तुमचं मत नाही, अनेकांचं मत तसंच आहे, अनेकांच्याकडनं तशा प्रकारची प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पण मी ॲज इट इज नाऊ मंडळाचा घटक आणि शासनाचा घटक असल्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलणार नाही काय. प्लीज, तुम्ही ज्या मंडळाचे अध्यक्ष आहात त्या मंडळातल्या अनेकांनी त्यांची भूमिका ठोसपणे मांडलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. आपण बघतो पवार आहेत, कवी निर्जे आहेत, विनोद क्षीरसागरांचाही थोड्या वेळापूर्वी राजीनामा आला. अशा वेळी तुम्ही काहीच भूमिका न घेणं हे कितपत योग्य? सांगतो, मी शासनाच्या मंडळाचा अध्यक्ष असल्यामुळे मी जबाबदार घटक आहे, मला असं नाही पळ करता येणार. मुद्दा लक्षात घ्या, त्याच्यामुळे मी आहे. सॉरी पण इंटरप्ट करतो, ज्यांनी राजीनामा दिला ते पळ करतात. नाही नाही, मी माझ्या हा माझ्यापुरता शब्द आहे, मी जबाबदार अध्यक्ष आहे म्हणून मला नाही, ते माझ्यापुरता शब्द आहे, इतरांच्या पुरतं नाही, त्यांना म्हणणार नाही मी पळ काढलं वगैरे, तसा अर्थ नका लावू. कोणाशी? नाही काही नाही, सगळं लिखापडीचा व्यवहार आहे ना, ते बसले, त्यांनी सगळी पुस्तकं चालली पाहिली आणि हे पुस्तक बक्षीस देण्यास पात्र आहे अशी शिफारस केली आणि म्हणून पुढच्या लोकांनी ते पुस्तक पाहिलं. त्यांनी जर पहिल्याच फेरीत, म्हणजे जो साक्षात्कार त्यांना नंतर झाला तो तेव्हाच जर झाला असता पहिल्या फेरीत, तर हा पुढचा मुद्दा आलाच नसता ना. नाही नाही, काय कारण आहे, कशासाठी? त्यांनी तो राजीनामा थेट शासनाला दिलेला आहे. मंजूर करणारी अथॉरिटी मी नाही आहे राजीनामा, मी त्यांना नियुक्त केलेला नाही. सभासदांची नियुक्ती शासन करते, अध्यक्ष करत नाहीत. नाही नाही, हे इंटरनेटवरती आहे कुठेतरी. नाही नाही, मला ओळखतच नाहीत ते लोक, ते थेट सरकारकडे जातात. हु एम आय त्यांच्या दृष्टिकोनातून, उलट माझ्यावर कारवाई केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. कुठे हे बाय बा, मंडळाची भूमिका कशी आहे? जोपर्यंत मंडळ हे शासनाचा एक घटक आहे तोपर्यंत मंडळ शासनाच्या विरुद्ध काही बोलू शकत नाही. मी बोलणार नाही आता, लक्षात घ्या, मी मंडळ शासनाचा जबाबदार घटक आहे जोपर्यंत मी एकतर राजीनामा देत नाही किंवा मंडळाची कुणी पुनर्रचना करीत नाही, आणि राजीनामा मी देणार नाही, मी तुम्हाला सांगितलं. सर, पुस्तकाला जो पुरस्कार मिळाला हां, नाही नाही, मी सांगतो ना, अहो शिफारस ज्या आरती समितीने केली त्या आरती मंडळाची भूमिका स्पष्ट आहे ना. वैयक्तिक माझं वैयक्तिक मत असं तर इथं प्रश्नच उद्भवत नाही. तुमचं वैयक्तिक मत या अंगाने आम्ही विचारतो आहोत की तुम्ही मंडळाचे अध्यक्ष जसे आहात तसे तुम्ही जे साहित्यिक आहात, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले आहात, आणि मुद्दा फक्त मंडळाच्या सदस्यांनी राजीनामा देण्याचा नाहीये, मराठीतील अनेक लेखकांनी त्यांना मिळालेले पुरस्कार परत केलेत. आनंद हर्डीकर आपण बघतो आहोत, किंवा
आनंद करंदीकरांनी परत केलेला आहे किंवा लक्ष्मीकांत देशपांडे मराठी भाषा सल्लागार समितीचं अध्यक्षपद सोडलेलं आहे, तर एक साहित्यिक अगदी 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 आपला हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. थँक्यू हा प्रश्न विचारल्याबद्दल. ॲक्च्युली मी तसा आहे म्हणूनच सरकारने माझी नियुक्ती केली. हे तर मान्य आहे सगळ्यांना, म्हणजे तुम्ही थँक्यू म्हणजे हे मी म्हणणं योग्य नसतो झालं ना, हे ते मंत्र्यांनी म्हटलं हे फार चांगलं झालं. हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि मी तुम्हाला सांगतो माझ्या दृष्टिकोनातून हे जे पुस्तक आहे यांचं, हे अनेकांच्यापैकी एक पुस्तक आहे अशा प्रकारच्या नक्षलवादी पद्धतीने लिहिलेलं. नक्षलवादी प्रचंड चर्चा आहे, मला त्याच्यावरती स्वतंत्र विचार करतो आहे, मी त्याच्यावरती स्वतंत्र पुस्तक लिहिणार आहे. मी फुटकळ गोष्टींच्यावरती मत देत नाही. माझ्या दृष्टिकोनातून हे दोन पुस्तक आहे, अशी किती काही पुस्तकं असतील, किती काही लोकांची असतील. माझ्या दृष्टिकोनातून माझं स्वतःचं जे मत आहे, मी नक्षलवादाच्यावरती गेले कित्येक वर्ष गंभीरपणे विचार करतो आहे आणि त्याच्यावरती मी स्वतंत्र लिहिणार आहे. आत्ता या चौकटीत जोपर्यंत आहे तोपर्यंत मी बोलणार नाही या विषयावरती. नाही ते सरकारचं आहे, राजकीय म्हणायचं की नाही ते तुम्ही ठरवा. शब्दप्रयोग तुमचा आहे तो, माझा नाही. आणि सरकारला अधिकार आहे, मी अजूनही सांगतो, मंडळाने दिलेला पुरस्कार रद्द करण्याचा अधिकार, अंतिम अधिकार त्या भाषा विभागाचे मंत्री यांना आहे, हे मी नाकारत नाही. मी सांगितलं ना तुम्हाला, झाले ना प्रक्रिया ती. आता आता याच्यावरती कोण करणार आहे फेरविचार? आता नाही करणार कोणी, उघड मुद्दा आहे. नाही बो, मी काय म्हणणार नाही, तो सरकारचा प्रश्न आहे, त्यांनी चौकशी करावी असं पाठकच म्हणतायत. त्यांनी करायचं काय करायचं ते, मी कोण करणार? नाही कारवाई कुठली आली? आता ते म्हणताना म्हणावं लागतो कारवाई करा किंवा केली पाहिजे. हो अहो तेच म्हणतो ना मी तुम्हाला. मग बघा आता काय. सर मी भूमिका घेणारा साहित्यिक आहे असं तुम्ही म्हणाला होता. हो हो तुमच्यातला जो अध्यक्ष आहे तो तुमच्यातल्या साहित्यिकावर. मग ही 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 माझी भूमिका आहे ना, तुम्हाला मी जी सांगितली ना ती माझी भूमिकाच आहे. पुरस्कार रद्द झाल्याचा हे निघाल्यानंतर काय म्हणतात त्याला, जी आर वगैरे ज्याला काय म्हणतात, त्याच्यानंतर मला साहित्य संस्कृती भाषा विभागाच्या त्या काय आवर सचिवांचा वगैरे फोन आला की याच्याबद्दल तर तुम्ही तुमचा अहवाल सादर करा. मी म्हटलं मी नाही करणार अहवाल सादर, तुम्ही आधीच निर्णय घेऊन टाकलेला आहे, मी कशाला आता करू. माझी भूमिका आहे, मी घेतलेली भूमिका, अध्यक्ष असूनही अध्यक्ष असण्याच्या चौकटीत मी भूमिका घेतलेली आहे, लक्षात घ्या. माझी भूमिका एकदम काहीतरी प्रतिक्रिया द्यायची सवंगपणा करायचा असं नाही, मी जबाबदारी माझी ओळखून मी भूमिका घेत असतो. मी आत्ता या जोपर्यंत मी अध्यक्ष आहे तोपर्यंत मला सरकारच्या विरोधात बोलण्याचा अधिकार नाही. ओके कुठली नाही नाही निर्णय म्हणजे कोणता, हा ना हा निर्णय घेण्याच्या पूर्वी मला मंत्री महोदयांनी मला फोन केला होता, असा अशी प्रक्रिया आहे. तर मी त्यांना आपल्याला आत्ता जे सांगितलं हे सगळं असं 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 असतं आणि ते जर आपण माघार घेतलं तर वगैरे बऱ्याचपैकी लोकांच्या प्रतिक्रिया येतील, हे मी माझ्या पद्धतीने सांगितलं होतं त्यांना. पण विरोध वगैरे ते म्हणणार नाही, कारण त्यांचा अधिकार आहे. नाही नाही हे आता तुम्ही ठरवा ना, मी हे मांडलं तुमच्या पुढे. कुठलं अहो मी कोण लागून गेलो, माझं काम फक्त तुमच्याकडे फॅक्ट्स ठेवणं, मी जजमेंट देणार नाही. म्हणजे ज्याच्यावरती आरोप आहेत तोच कसं काय जजमेंट देईल, तो फक्त स्पष्टीकरण करेल, खुलासा करेल की आहे असं 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 आहे बाबा, घ्या तुम्ही द्या जजमेंट, मी कोण देणार जजमेंट. खूप धन्यवाद तुम्हाला, खूप धन्यवाद. आणि मला खूप बरं वाटलं की आपण सगळ्यांनी असा रिस्पॉन्स दिला आणि माझे गरीब बिचाऱ्याची काय म्हणत त्याला हे बाजू सगळ्यांच्या पुढे ठेवली. धन्यवाद. तेव्हा हो घ्या घ्या. नाही मी पूर्वीचा इतिहास सांगितला की बाबा हे असं आपली मंडळाची ही पद्धत आहे आतापर्यंतची, संकेत आहेत ते. कल्पना दिली होती नॅचरली नॅचरली. नाही मुख्यमंत्र्यांना नाही मंत्र्यांना. याच्या मागे नेमके काय हेतू असू शकतात?
नाही 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 एका माणसाकडे नाही, प्रत्येकाच्यासाठी वेगवेगळे मनुष्य असतो, तज्ज्ञ नाही, तिघ जण असतात ना. मी भाटकांचं नाव इथे काय घेतलं परत परत, त्यांनी तक्रार केली आहे. तीन तीन हो 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 कदाचित त्याच्याही पूर्वीपासून असेल. नाही हो कसं असतं म्हणजे का, की एकदा तुमचं नाव आलं ना की तुम्हाला अभिमान अनुभव असतो. लोक सर या समितीमध्ये 29 सदस्य आहेत, कदाचित 30 एक असतील. पाठक जे ते पुरस्कार समितीमधले आहेत. हा मंडळाच्या सभासद नाही. तीन पैकी पाठक एक आहेत. हा सांगतो ना, हे पाय एकच मिनिट एकच मिनिट मी तुम्हाला सांगतो ना. हे बघा, हे पाय पाय पा, एक प्राध्यापक नरेंद्र पाठक, दोन प्राध्यापक अरविंद दौडे आणि तीन प्राध्यापक आर्या आपटे. नाही त्या मला दिसले नाही त्याच्यात म्हणजे आक्षेप. हे त्यांचा शिफारस तक्ता आणि या तिघांच्या सह्या एकमत नाही आहे. हा एक आणखीन वर्गा, या तिघांच्या शिफारस समितीने एकमताने ही पुस्तकाची शिफारस केली आहे. तिघांनी एकमताने त्याची नोंद घ्या. काय माहिती काय असेल फोटो काढून.